महाविकास आघाडीच्या वतीनं बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेस आय बी फॉर्म लावत बळवंत वानखडे लोकसभेच्या रिंगणात. बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मवियाचे सगळेच नेते उपस्थित. महाविकास आघाडी हा एकच संघ आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सगळे शिवसैनिक महाविकास आघाडीत आम्ही सोबत आहोत. दिनेश बुप यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, प्रहारचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाविकास आघाडीचं काम करतील असा विश्वास अमरावती महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी केलेला आहे. कसं आहे, महाविकास आघाडी एकच संघ आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी हे गेल्या ज्या बैठकीत रात्री बैठक झाली सगळे एकत्र आहे आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे. दिनेश बुब यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. प्रहारचा आणि आमचा काही संबंध नाही. प्रहारच्या संबंधात त्यांना जे करायचं आहे ते करतील, परंतु शिवसेनेचे संपूर्ण जिल्ह्यातले कार्यकर्ते, शिवसैनिक आणि पदाधिकारी हे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीचं काम करतील. मी उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीतर्फे दाखल केलेला आहे, सभा होणार आहे, काय सांगाल? महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसह नुकताच मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यापूर्वी आम्ही सर्व महामानवांच्या पुतळ्यांचे दर्शन घेतले आणि आता उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची प्रचंड अशी जाहीर सभा होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.